बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, कोर्टाची पायरी या सदरामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अटक झाल्यानंतर आरोपीचे काय अधिकार आहेत. ह्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता अटक जर एखाद्या आरोपीला झाली तर त्या आरोपीचे जे अधिकार आहेत ते आता आपण जाणून घेतो आहे. अटक करण्यास ज्यावेळेस तुमच्याकडे पोलीस येतील त्यावेळेस आपणाला अटक करण्याचं कारण पोलिसांना विचारता येतं. अटक करण्याचं कारण जाणून घेण्याचा अधिकार आपणाला क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन 50(1) नुसार आपणाला दिलेला आहे. अटक करण्याचं कारण जाणून घेण्याचा अधिकार आपणाला आहे. तसंच आता अटक फक्त काही पुरुष आरोपींनाच होती असं नाही, महिला आरोपींनासुद्धा अटक केली जाऊ शकते. त्यावेळेस आपण महिला आरोपींच्या बाबतीत अटकेचे काय आपणाला महिलांना अधिकार आहेत, तर कुठल्याही महिलेला जर अटक करण्याचं झालेच तर सूर्यास्ताच्या नंतर व सूर्योदयापूर्वी कुठल्याही महिलेला आपणाला अटक करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश आहेत. परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांच्या परवानगीने महिलांना अटक रात्रीच्या वेळेस अटक करता येते, म्हणजेच सूर्योदयानंतर व सूर्यास्ताच्या सूर्योदयापूर्वी अटक करता येते. त्याचं क्रिमिनल प्रोसिजर कोड 46 सब क्लॉज 1 त्याची आपणाला प्रोसिजर पाहायला मिळेल. अशावेळी महिलांना अटक करतेवेळी फक्त महिला अधिकारी किंवा महिला कॉन्स्टेबल यांनीच महिलांना अटक करावं असा कायद्यामध्ये तरतूद आहेत. तसंच पुढील दखलपात्र गुन्हा असेल किंवा अदखलपात्र गुन्हा असेल त्यावेळेस आपणाला दखलपात्र गुन्ह्यामध्ये तर पोलीस आपल्याला डायरेक्टली बिना वॉरंटचा अटक करू शकतात, पण ज्यावेळेस अदखलपात्र गुन्हा असेल त्यावेळेस आपणाला अटकेचं वॉरंट पाहण्याचा अधिकारही आहे. तशाच प्रकारे पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यामध्ये अटक करण्यास आपणाला आल्यानंतर आपणाला ते वॉरंट पाहण्याचा अधिकार कायद्याने आपणाला दिलेला आहे. तसंच आपणाला ज्यावेळेस अटक होते त्यावेळेस अटकेचा पंचनामा करण्याचाही अधिकार आपणाला दिलेला आहे. ज्या ठिकाणी आपणाला अटक केली जाते त्याच ठिकाणी पोलिसांनी अटकेचा पंचनामा केला पाहिजे व त्या पंचनाम्यावर पंचांच्या सह्या घेतल्या पाहिजेत अशी तरतूद ही क्रिमिनल प्रोसिजर कोड 41B करण्यात आलेली आहे. तसंच अटक एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर त्या अटकेची माहिती त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या घरच्या लोकांना, त्याच्या मित्रांना देणं कायद्यानं बंधनकारक आहे. पोलिसांनी ती माहिती लवकरात लवकर त्याच्या नातेवाईकांना व मित्रांना दिली पाहिजे व पुढील त्या नातेवाईकांनी किंवा त्याच्या मित्रांनी पुढील त्याला सोडवण्यासाठी किंवा पुढील कायद्याच्या तरतुदीचे पालन करण्यासाठी त्यांना ती माहिती देणं आवश्यक आहे. तसंच अटक केल्यानंतर अटक केलेल्या व्यक्तीचं मेडिकल करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. म्हणजे अटक केलेल्या व्यक्तीचा पहिल्यांदा सरकारी दवाखान्यात नेऊन त्या व्यक्तीला काही आजार आहेत का, त्या व्यक्तीला काही त्रास आहे का, किंवा व्यक्तीवर अगोदर काय अन्याय अत्याचार झाला असेल तर त्या व्यक्तीचं मेडिकल करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. अशा व्यक्तीला अटक केल्यानंतर लवकरात लवकर जवळच्या सरकारी दवाखान्यात नेऊन त्याचं मेडिकल करणं कायद्यानं ते बंधनकारक आहे. तसंच अत्यंत महत्त्वाचा एक अधिकार दिलेला आहे की एखाद्या आरोपीला जर अटक झाली तर तो स्वतःच्या मर्जीने जो कोण त्यांना वकील द्यायचा असेल त्या वकिलांना भेटण्याचा अधिकार त्या आरोपीला आहे. तर आणि काही ठिकाणी असंही होतं की पोलिसांनी काही वकिलांची नावं सुचवली असतात किंवा या वकिलांच्याकडेच काम द्या, त्यानंतरच तुमची अटक तुम्हाला सुटका होईल किंवा तुमचा जामीन होईल. अशा प्रकारचं कुठलाही कायद्यात तरतूद नाही की पोलिसांनी सुचवलेल्या वकिलांच्याकडेच आरोपीनं जावं. आरोपींना त्याच्या स्वतःच्या ओळखीचा, त्या जवळचा किंवा त्याच्या माहितीच्या वकिलांना भेटण्याचा अधिकार आहे. त्याचं वकिलांचं काम त्यांच्याकडे देण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे. आणि अशा प्रकारची तरतूद क्रिमिनल प्रोसिजर कोड 55(1) 41D केलेली आहे. तसंच दुसरी महत्त्वाची तरतूद त्यामध्ये दिलेली आहे की 24 आत न्यायालयामध्ये आरोपीला हजर करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. आता जर एखाद्या आरोपीला जर विटा येथे आणायचं असेल आणि त्याला त्या आरोपीला कलकत्ता किंवा मुंबईसारख्या किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी अटक केलं असेल तर दरम्यानच्या काळात ट्रान्झिस्ट वॉरंटसुद्धा घेतलं पाहिजे. 24 जास्त जर वेळ लागत असेल तर ट्रान्झिस्ट वॉरंट घेणं हे पोलिसांच्यावर बंधनकारक आहे. कारण 24 जास्त पोलीस आपल्या अटकेमध्ये एखाद्या आरोपीला ठेवू शकत नाहीत. आता हे आपल्याला क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार जे काही अधिकार आहेत ते अधिकार आपण पाहिलेले आहेत. तसंच आपल्या कॉन्स्टिट्युशननं सुद्धा आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत.
त्याचा कॉन्स्टिट्यूशन आपणाला जे काही अधिकार दिलेत त्या अधिकारानुसार ज्या दिवशी गुन्हा घडला असेल त्या दिवशी जी काय शिक्षा कायद्यात तरतूद असेल त्या शिक्षेची तीच शिक्षा आरोपीला दिली गेली पाहिजे. त्या शिक्षेव्यतिरिक्त जर गुन्हा घडल्यानंतर जर शिक्षेच्या तरतुदीमध्ये वाढ झाली तर ती शिक्षा आरोपीला देता येणार नाही. याचाच अर्थ ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी ज्या गुन्ह्यासाठी जी शिक्षा आहे तीच शिक्षा आरोपीला कोर्ट देऊ शकतं. आता दुसरा कॉन्स्टिट्यूशन आपल्याला अधिकार दिला आहे की डबल जिओपार्टी म्हणजे एकाच गुन्ह्यामध्ये दोन वेळा शिक्षा करता येणार नाही. आपण अंधा कानून हा चित्रपट पाहिला असेल त्यामध्ये सुद्धा ह्या कॉन्स्टिट्यूशननं दिलेल्या अधिकारावरच तो चित्रपट तयार झालेला आहे. म्हणजे एकदा जर गुन्हा आपण केला त्याच गुन्ह्यासाठी दोन दोन वेळा शिक्षा दोन दोन वेळा ट्रायल चालून दोन दोन वेळा शिक्षा आपल्याला देता येणार नाही. कॉन्स्टिट्यूशनमध्ये तसा अधिकार आहे. तसंच कॉन्स्टिट्यूशन आपल्याला तिसरा आणि महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे की आरोपीला स्वतःविरुद्ध साक्षीदार करता येणार नाही. आता आरोपीला स्वतःविरुद्ध साक्षीदार करता येणार नाही याचा अर्थ काय? तर एखाद्या आरोपीनं पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला तर पोलिसांसमोर कबूल केलेला गुन्हा कोर्टात ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणजे पोलिसांसमोर जर आपण गुन्हा कबूल केला मी असं असं काही मारहाण केलेलं आहे खून केलेलं आहे दरोडा टाकलेला आहे हे जर पोलिसांसमोर मान्य केलं तर त्या पुराव्याच्या आधारावर कोर्ट शिक्षा देऊ शकत नाही किंवा तो पुरावा कोर्टात ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. त्यामुळं आरोपीला अशा प्रकारचे वरीलप्रमाणे अधिकार दिलेत. तसंच आणखी आपल्या जर आपल्या अधिकारांची काय पायमल्ली जर होत असेल काही तक्रारी असतील तर आपल्या वकिलांशी भेटून आपल्या वकिलांचा सल्ला घेऊन अतिशय योग्य पद्धतीनं आपण त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करू शकतो कारवाई करू शकतो. आरोपींना आपल्या अधिकारांच्या बाबत आरोपींना माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आरोपींना त्यांचे अधिकार माहीत नसल्यामुळे त्यांची गळचेपी होते त्यांना त्रास होतो. ह्यासाठी आपण कायद्यातील तरतुदी अत्यंत मोजक्या आणि सोप्या भाषेत लोकांना समजाव्यात म्हणून हे सदर चालू केलेलं आहे. आता आपण पुढच्या सदरामध्ये पाहणार आहोत की एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस कोठडी मिळते. पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये आरोपींना पोलीस मारहाण करू शकतात का? मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का? या संदर्भात आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता गृहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा.